नमस्कार, मी शिंदे मॅडम शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 10वी मराठीचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीचा 20वं अभंग पसायदान संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं सर्व विश्वची वावे सुखे या पसायदानावर आधारित होमवर्क आणि क्लासवर्क आपल्याला या ठिकाणी आजच्या तासाला कम्प्लीट करायचं आहे. यापूर्वीच ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून आपण हा अभंग शिकलेलो आहोत. तोही व्हिडिओ आपल्याला हवा असेल तर आपल्या चॅनलची इयत्ता 10वी मराठीची प्लेलिस्ट बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्व विश्वची वावे सुखी, सर्वप्रथम आपण याच्यातले शब्दार्थ पाहू. जोडशब्द, यामुळे आपल्याला शुद्ध लेखनास मदत होते. आपल्या वर्गपाठामध्ये या पद्धतीने तुम्ही सर्व हे शब्दार्थ लिहा. त्यानंतर यावर आधारित काही शब्दार्थ, त्यांचा अर्थ व्यवस्थित जाणून घ्या. यानंतर आपण स्वाध्याय लेखन करू. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या पसायदानाच्या खाली जे काही प्रश्न दिलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी आता सोडवणार आहोत. बघा, पहिला प्रश्न. अशाच पद्धतीने आपण सुवाच्य अक्षरामध्ये स्वाध्याय लेखन करायचे. दुसरा प्रश्न, आकृत्या पूर्ण करा. फरक स्पष्ट करा. काव्यपंक्तींचा अर्थ तक्ता पूर्ण करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न, स्वमतासाठी सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामायिक सूत्र तुमच्या शब्दात लिहा. दोन गुणांसाठी किंवा तीन गुणांसाठी आपल्याला स्वमतासाठी प्रश्न येतो, त्याचं उत्तर आपण या पद्धतीने लिहायचं आहे त्या कवितेच्या पाठाच्या आधारे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्व विश्वची व्हावे सुखी या पसायदानावर आधारित स्वाध्याय कार्य कम्प्लीट केलेले. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.